अशा पद्धतीचे चित्रपट आणि चित्रपटावर का इम्पॅक्ट देणारा स्ट्रॉंग हे नाही माध्यम नाही आहे दुसरं. आणि इट लिव्ह विथ यू फॉर लॉंग टाइम. वीस वीस वर्ष सुद्धा एक चित्रपट आठवत राहतो तुम्हाला. इतकं स्ट्रॉंग माध्यम असताना असा चित्रपट येतोय तर त्याचा फायदा प्रेक्षक निश्चित घेतील आणि तो त्यांना आवडेल. अच्छा, म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं कारण तयारीने केलेला आहे शिरीष. या क्षणाला आमच्या समय मुंबईच्या माध्यमातून तुमचे जे संपूर्ण महाराष्ट्रातले रसिक आहेत त्यांना काय सांगाल? माझी मनापासून सर्वांना इच्छा आहे की हा चित्रपट सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन बघा. पायरसी आणि डीव्हीडी जाणून त्याची मजा घालवू नका. कारण आज मराठी चित्रपट वेगवेगळ्या एकीकडे आपण म्हणतो की चित्रपट येत नाहीत पण आता चित्रपट यायला लागलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे. खूप एक्सपेरिमेंट मराठीमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. नॅशनल अवॉर्ड पर्यंत मराठी म्हणजे नॅशनल अवॉर्डची खैरात मराठी चित्रपटांवर होते. ऑस्करला जाऊ लागलेले आहेत पण तेवढाच प्रतिसाद प्रेक्षकांनीही त्याला द्यावा म्हणून तिथे जाऊन चित्रपट बघावा चित्रपटगृहात. माझी कळकळीची विनंती आहे. रीमाताईंनी सगळ्यांना विनंती केलेली आहे. मी शेवटचा प्रश्न कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आहे संदीप पाटील तुम्हाला विचारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सादरकर्ते म्हणून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसमोर जात आहात, तुम्ही या चित्रपटासाठी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी एकच सांगेल का हा प्रत्येकाने हा पिक्चर पाहिला पाहिजे. पिक्चर पाहिल्यानंतर याच्यात निश्चित लोकांना स्टेम सेल बद्दल माहिती मिळेल पण ती प्रिझर्व करण्यासाठी निश्चित लोकांकडे पैसे नसावेत कमी प्रमाणात असावे. म्हणून मी स्वतःहून असं ठरवलेलं आहे की हा या पिक्चर पासून जो काही बेनिफिट निघणार तो टोटल एक जन्म नावाचे एक फाउंडेशन बनवायचे आणि त्या जन्म फाउंडेशन अशा ज्या काही गरीब लोक असतील किंवा त्यांना ते त्यांची ती बेबी कोट प्रिझर्व करण्यासाठी समजा त्यांच्याकडे पैसे नसावेत तर त्यांना ही जन्म फाउंडेशन मदत करणार. आणि ह्या हा टोटल ह्या पिक्चरचा जो येणारा बेनिफिट असेल हा कम्प्लीट फक्त समाजासाठी वापरायचा ही माझी एक इच्छा आहे. म्हणून मी लोकांना एक विनंती करतो की प्रत्येकाने हा पिक्चर बघावा आणि या संदर्भात या पिक्चरच्या माध्यमातून चांगली माहिती घ्यावी. निश्चितपणा धन्यवाद संदीप. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, तुम्हा सगळ्यांचे आभार. खूप खूप मनापासून तुम्ही समय मुंबईशी बोललात मनमोकळेप्रमाणे त्याबद्दल. जन्मची अख्खी टीम आत्ता माझ्यासोबत होती रुपेरी पडदाच्या या कार्यक्रमामध्ये. या जन्म चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. येत्या 27 मेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल आणि त्याबरोबरच हा कार्यक्रम मी इथेच समाप्त करतोय. नमस्कार, सहारा प्रणाम.